एस एस बोरवेल कणकवली, 6 इंच व 6.5 इंच बोरवेल खुदाई, नवीन पंप फिटिंग व दुरुस्ती करून मिळतील, बोरवेलमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील. एस एस इलेक्ट्रिक वर्क्स, आचरा रोड, प्रोप्रायटर समीर पाटील, मोबाईल नंबर 94 21 23 71 30 अथवा 94 20 26 12 71. एस एस बोरवेल कणकवली. उत्तर कोकणात मुसळधार पावसानं थैमान मांडलंय. ठाणे रायगड जिल्ह्यात नद्यांना पूर आलेत. या पावसाच्या पाण्यात बदलापूर आणि वांगणी दरम्यान पुराच्या पाण्यात महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली होती. या एक्सप्रेसमधल्या 1050 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. NDRF, लष्कर, नौदल, हवाई दल, स्थानिक प्रशासन, रेल्वे प्रशासन, पोलीस अशा सर्व संस्थांनी या प्रवाशांची सुटका केली. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसानं लोकांची चांगलीच दाणादाण उडवून दिली आहे. बदलापूर वांगणी दरम्यान नदीचं पाणी रेल्वे रुळांवर आल्यानं शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमाराला बदलापूर वांगणी स्टेशन दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस अडकून पडली. अखेर आज दुपारी महालक्ष्मी एक्सप्रेसमधल्या 1050 प्रवाशांना 17 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात आलं. NDRF आणि नौदलाच्या मदतीनं या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. सुरुवातीला महिला आणि लहान मुलांना बोटीच्या सहाय्यानं रेल्वेतून सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलं. नंतर ज्येष्ठ नागरिक आणि पुरुषांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलं. बदलापूर मागणी दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये प्रवासी अडकल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मदत कार्यावर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले होते. संपूर्ण यंत्रणा तत्परतेनं मदत कार्यासाठी रवाना झाली. आज सकाळपासून NDRFचे 4 चमू घटनास्थळी दाखल झाले. 8 बोटींच्या सहाय्यानं प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. या मदत कार्यात नौदलाचे 7 चमू, भारतीय हवाई दलाची 2 हेलिकॉप्टर्स, लष्कराच्या 4 तुकड्या तसंच स्थानिक प्रशासनानं भाग घेतला. सर्व 1050 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. त्यात 9 गरोदर महिलांचा सुद्धा समावेश आहे. 37 डॉक्टरांसह रुग्णवाहिकासुद्धा तैनात करण्यात आल्या आहेत. त्यात स्त्रीरोगतज्ञांचा सुद्धा समावेश आहे. सह्याद्री मंगल कार्यालय इथं सर्वांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून तिथंच भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुढच्या प्रवासासाठी 14 बसेस आणि 3 टेम्पोंची व्यवस्था करण्यात आली आहे. महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवाशांना पाण्यातून बाहेर काढल्यानंतर सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी ST महामंडळाच्या 12 बसेस कार्यरत केल्या होत्या. तसंच कल्याण डेपोच्या आणि विठ्ठलवाडीच्या प्रत्येकी 6 बसेस धावत होत्या. ब्युरो न्यूज कोकण नाव, रायगड. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com.